नामको बँकेच्या अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाच्या निवडणुकीत अध्यक्षपदी सोहनलाल भंडारी यांची तर उपाध्यक्षपदी नरेंद्र पवार यांची अविरोध निवड झाली. निवडणूक निर्णय अधिकारी मिलिंद भालेराव यांनी हा निर्णय जाहीर केला. अध्यक्षपदासाठी सोहनलाल भंडारी, उपाध्यक्ष पदासाठी नरेंद्र पवार यांचा एकमेव अर्ज सादर करण्यात आला. त्यामुळे निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी दोघांची अविरोध निवड घोषित केली. यावेळी सोहनलाल भंडारी, नरेंद्र पवार यांचा सत्कार करण्यात आला. त्यांनी आपले मनोगत व्यक्त केले. बँकेमध्ये इलेक्शन करायचं आणि आपण बँक ताब्यात घ्यायची हे माझ्या मनात नव्हतं, सगळ्यात महत्वाचं. परंतु हरकत नाही, सभासदांच्या सगळ्यांच्या इच्छा, आमच्या सगळ्या संचालक उमेदवारांच्या इच्छा, या सगळ्या पाहून आपण हे सगळं केलं, आपण सगळ्यांनी साथ दिली. हा मित्र हा काटेरी मुकुट आहे. सहकार काम करायचं, 35 ते 40% एनपीएच्या बँकेमध्ये आपण संचालक व्हायचं आणि तिथं चेअरमन पद घ्यायचं, हा नक्कीच काटेरी मुकुट आहे. परंतु मी आपल्याला खात्री देतो की आमची सगळी जी टीम आहे, हा काटेरी मुकुट हा सोन्याचा मुकुट केल्याशिवाय राहणार नाही. मागच्या वेळेस गेल्या 9 वर्ष मी पाहिलं की आमच्या बँकेचा एनपीएस 3% नव्हता, 3% आताच व्हायचा. त्यामुळे जे जुने 9 वर्षात आता काही कर्मचारी गेले असतील त्यांचं सुद्धा मार्गदर्शन घेऊ, सर्व आमच्या संचालक मंडळाच्या मीटिंगमध्ये एक निर्णय मुख्यालय निर्णय घेऊ आणि माझ्यावर जबाबदारी टाकली, मी सोन शेटला पूर्णपणे साथ देईल. याप्रसंगी जिल्हा बँकेच्या संचालकपदी निवड झाल्याबद्दल गणेश गीते यांचा सत्कार भंडारी यांच्या हस्ते करण्यात आला. प्रशासक जेपी भोरिया यांनी नूतन पदाधिकारी व संचालकांचा सत्कार केला. याप्रसंगी विजय सहाने, प्रशांत दिवे, सचिन शहा, शोभा छाजेड, रंजनी जातेगावकर, अशोक सोंजे, हेमंत धात्रक, वसंत गीते आदी उपस्थित होते. नाशिक सिटी न्यूज साठी प्रतिनिधी रोहन दानी, नाशिक.